त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की रेमडेसिवीर हे जे एक औषध आहे की ज्याच्याने बऱ्याच लोकांना बरं त्या ठिकाणी वाटलंय तेही या ठिकाणी उपलब्ध व्हावं। आता त्या संदर्भात केंद्र सरकारने भारतातल्या दोन कंपन्यांना देखील परवानगी दिली असल्यामुळे त्याची किंमतही कमी होईल आणि लवकर ते उपलब्ध होईल असं मला वाटतं। आणि त्यांनी ज्या काही उपाययोजना केल्या त्या देखील मी त्या ठिकाणी समजून घेतल्या। मी त्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांकडे भेट दिली आणि जिल्हाधिकारी महोदय असतील किंवा आपले जे कमिशनर आहेत महानगरपालिकेचे श्री शिवशंकर यांच्याशी चर्चा केली। एकूणच काही गोष्टी ज्या आहेत त्या सुधारण्याची आवश्यकता आहे। त्याच्यामध्ये ज्यावेळेस इतक्या मोठ्या प्रमाणात डेथ रेट जातो त्यावेळी टेस्टिंग वाढवणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं। याचं कारण डेथ रेट वाढण्याचं कारण साधारणपणे हे असतं की कोरोना आहे पण त्याच्याकडे दुर्लक्ष आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये ते पोचतात की ज्या परिस्थितीमध्ये जो काही त्यांच्यावर उपचार आहे त्या उपचाराच्या पलीकडे ते गेलेले असतात आणि त्यातनं डेथ मोठ्या प्रमाणात होतात। आणि म्हणून हा डेथ रेट कमी करण्याच्या दृष्टीने जास्त फीवर क्लिनिक्स घेणं आणि जास्त टेस्टिंग करणं हे अत्यंत आवश्यक आहे। आयसोलेशन आणि इन्स्टिट्यूशनल क्वारंटीन, कारण साधारणपणे कंटेनमेंट झोन्स जे आहेत त्याच्या बाहेरही पॉझिटिव्ह पेशंट आहेत पण कंटेनमेंट झोन्स जे आहेत ते डेन्स पॉप्युलेटेड अशा प्रकारचे झोन्स आहेत, मग आमचे विडी कामगार असतील किंवा इतर अशा वसाहती असतील अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या ठिकाणी याची इन्सिडन्सेस दिसत आहेत। आणि कोमॉर्बिडिटीमध्ये वेगवेगळ्या कामांनी कधी लंग्सवर परिणाम आहे कधी अजून श्वासावर परिणाम आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांना व्हल्नरेबल ग्रुप समजून तिथे अधिक आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता आहे। त्यांचं स्क्रीनिंग करून जेवढ्या लवकर आपण आयसोलेट करू शकू आणि त्यांना उपचारापर्यंत आणू शकू तेवढे आपण या हे जे मृत्यू आहेत ते मृत्यू कमी करू शकू। दुसरं असं आहे की आत्ता जे काही या ठिकाणी लक्षात आलं आणि मी ते जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं की विशेषतः सरकारी हॉस्पिटलमध्ये जागा न मिळाल्यामुळे आता प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लोकांना जावं लागतं आणि जो काही एक डॅशबोर्ड या ठिकाणी तयार केलेला आहे त्या डॅशबोर्डवर प्रायव्हेट हॉस्पिटलमधले बेड्स दिसत असतात पण रुग्ण गेल्यानंतर त्यांना तिथे ऍडमिशन मिळत नाही आणि याचं रिकन्सिलेशन करण्याची कुठली व्यवस्था नाही। आणि म्हणून मी त्यांना अशी सूचना केली आहे की त्यांनी जे काही आता प्रायव्हेट हॉस्पिटल्स या ठिकाणी केलेले आहेत तिथे एक प्रशासनाचा माणूस त्यांनी बसवला पाहिजे। त्यांनी मला सांगितलं की आम्ही सुरुवातीला महानगरपालिकेतले जे आमचे पोलीस आम्हाला अतिक्रमण विभागात दिलेत ते बसवले, ते पोलिसांचं काम नाही आहे, प्रशासनातला कोणीतरी तिथे पोलीस त्यांच्या मदतीला जाऊ शकतील पण हे प्रॉपर रिकन्सिलेशन करायचं काम आहे। याचं कारण कोणते कोविड बेड्स दिले आहेत कोणते नॉन कोविड बेड दिले आहेत कोविड बेड खरंच भरलेले आहेत का याचं जोपर्यंत रिअल टाईम माहिती ते जे पाठवतात ती माहिती खरी समजून जर आपण केलं तर हे शक्य होणार नाही। म्हणून याची रिअल टाईम माहिती जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत पेशंटला फिरत राहावं लागेल आणि मग एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पेशंट जात राहतो आणि काही मृत्यू देखील असे झाल्याचं मला लोकांनी सांगितलं। काही आपल्या सोलापुरातल्या पत्रकार मित्रांनी देखील मला त्या संदर्भातली एक दोन केसेसची माहिती दिली आणि म्हणून त्यांना ही विनंती केली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या हॉस्पिटलमध्ये तुमचं रिकन्सिलेशन हे झालं पाहिजे। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये बिलाच्या संदर्भात आहे, म्हणजे आता इथे सांगावं की सांगू नये पण तरी देखील लोकांच्या फायद्याकरता सांगतो की स्वतः महापौर ज्यावेळेस एसिम्प्टोमॅटिकली पॉझिटिव्ह झाल्या तर त्यांना 2 लाखाचं बिल आलं, आता म्हणजे ते आणि त्यांच्या घरचं यांना 2 लाखाचं बिल आलं। आता जर अशी परिस्थिती असेल तर सरकारने जो 80-20 जी आर काढला आहे आणि ज्याच्यामध्ये नंतरच्या भागामध्ये कॅपिंग केलेलं आहे किती आपल्याला प्रायव्हेट हॉस्पिटलला जी काही फी आहे ती घेता येईल त्याचं कुठेच पालन होत नाही आणि विशेषतः त्या संदर्भात अनेक वेगवेगळे चार्जेस लावले जातात। उदाहरणार्थ समजा आयसीयूचे 9,000 रुपये
सर सांगितले असतील व्हेंटिलेटरचे तर ते 9000च लावायचे, पण त्याच्यासोबत पीपी किटचे पैसे वेगळे लावायचे, त्याच्यासोबत सुपरविजरी चार्जेस वेगळे लावायचे, त्याच्यासोबत इक्विपमेंट चार्जेस वेगळे लावायचे, असं करून हे मोठ्या प्रमाणात बिल वाढवलं जातं। आणि जो मध्यमवर्गीय आहे ज्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाही, अशा मध्यमवर्गीयाला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो। आणि म्हणून मी ती देखील जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आहे की तुम्ही याच्यामध्ये असं करून चालणार नाही, असं भगवान भरोसे नुसता जीआरचं पाहिजे तसं इंटरप्रिटेशन करून चालणार नाही। काही हॉस्पिटल्सला रिचेक केलं पाहिजे, त्यांच्याकडचे बिलं जे आहेत, आणि एक हेल्पलाईन तयार केली पाहिजे की जो काही गव्हर्नमेंट रेट आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही तुम्हाला चार्ज लागत असेल तर या हेल्पलाईनवर फोन करा, आम्ही त्याच्यातनं तुम्हाला मदत करू, आणि असे चार्जेस आम्ही लावू देणार नाही। तिसरा एक महत्त्वाचा विषय जो केवळ सोलापूरपुरतं मर्यादित नाही आहे, पण तो जीआरमधला देखील फॉल्ट आहे, की महात्मा फुले जनआरोग्य योजना ही आम्ही लागू केली, आणि स्वतः माननीय आरोग्यमंत्र्यांनी असं सांगितलं की बाबा आता ही योजना सगळीकडे लागू झाल्यामुळे उपचार मोफत होतील, परंतु या जीआरमध्ये मोफत उपचार हे केवळ क्रिटिकल पेशंटचे होतात। नॉन क्रिटिकल पेशंट जे आहेत यांचे उपचार मोफत होत नाही, त्यामुळे हा जो काही एक महात्मा फुलेमधला एक ही एनॉमली जी ठेवलेली आहे, आणि सगळे पेशंट क्रिटिकल होत नाही किंबहुना होच नाही अशी आपली इच्छा आहे, आणि मग अशा परिस्थितीमध्ये जो सामान्य माणूस महात्मा फुले योजनेच्या लाभार्थी हा आत्ता जे कोविडपुरतं नोटिफाईड हॉस्पिटल आहे तिथे जातात, त्यावेळी त्यांना सांगितलं होतं की बाबा तुमचं रिएम्बर्समेंट होऊ शकत नाही, त्यामुळे तुम्हाला फी पूर्ण द्यावी लागेल कारण तुम्ही नॉन क्रिटिकल कॅटेगरीचे आहात। आणि म्हणून हा राज्यामध्ये ही एनॉमली सुधारली पाहिजे, आणि सोलापुरामध्ये देखील ही एनॉमली जी आहे ही सुधारण्याची आवश्यकता आहे। एक अजून गोष्ट त्या ठिकाणी अशी लक्षात आली की माननीय खासदारांनी लक्षात आणून दिली की बरेच वेळा बॉडी द्यायला त्या ठिकाणी उशीर होतो आणि मग घरच्या लोकांना अडचणी होतात। दुसरं क्रिमेशन हा देखील एक मोठा, कारण आता ज्यावेळेस थोडी संख्या वाढली आणि कोविड बॉडीचं एक स्पेसिफिक पद्धतीनं क्रिमेशन करावं लागतं, तर त्या स्पेसिफिक पद्धतीनं क्रिमेशन करण्याकरता एक प्रकारे वेटिंग लिस्ट सारखी परिस्थिती तयार होते, आणि त्याही संदर्भात काही व्यवस्था केल्या पाहिजेत। एक अजून गोष्ट मी त्यांच्या लक्षात अशी आणून दिली की विशेषतः आता वेगवेगळ्या नगरपालिका आहेत, आता सोलापूरच्या खालोखाल नगरपालिकांमध्ये अक्कलकोट जी आहे या ठिकाणी पेशंट्सची संख्या मोठी आहे, पण अद्याप एक नवा पैसा देखील या नगरपालिकांना हा राज्य सरकारने दिलेला नाही। मला जिल्हाधिकारी म्हणाले आम्ही सँक्शन केला आहे पण आता तो डिस्बर्स व्हायचा आहे, असं चालणार नाही। मी त्यांना हे सांगितलं की आता ही कोविडची वेळ आहे, तुम्ही आज डिस्बर्स कराल आणि 2 महिन्यांनी पैसे मिळतील, कारण या नगरपालिकांना कुठलाही सोर्स इन्कम सोर्स आता नाही। नगरपालिकांना घरपट्टी आता मिळत नाही, कुठले टॅक्सेस त्यांना आता मिळत नाही, कुठलं अनुदान त्यांच्याकडे नाही, त्यामुळे शहराची छोट्या गावाची सफाई करण्याचे देखील अक्षरशः वांदे झाले आहेत अशा प्रकारची परिस्थिती, कारण 3-3 महिन्यापासून पगार हे देखील या देऊ शकत नाही आहेत। आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की जे काही तुम्ही डीपीडीसीतनं देत आहेत किंवा सरकारने समजा 20-25 कोटी जे काही अनुदान तुमच्याकडे दिलं असं तुम्ही सांगता, त्यातले किमान त्या नगरपालिकांचे जे पैसे आहेत ते 48 तासात मिळतील। तुम्ही ऑर्डर काढल्यानंतर 2 महिन्यांनी मिळून फायदा नाही, ऑर्डर जर तुम्ही काढला असेल तर 48 तासात ते पैसे मिळाले पाहिजेत, अशा प्रकारची व्यवस्था केली पाहिजे, हे देखील मी त्यांच्या लक्षात आणून दिलं आहे। बऱ्याचशा गोष्टी आहेत, मी सगळ्या गोष्टींमध्ये जाणार नाही, पण या संदर्भात आता मी स्वतः जे काही इथले ऑब्झर्वेशन्स आहेत ते सगळे ऑब्झर्वेशन्स आणि त्यात काय केलं पाहिजे जे काही तज्ज्ञांना वाटतंय डॉक्टरांना वाटतंय किंवा जी काही चर्चा करून माझ्या लक्षात आलेलं आहे हे सगळं शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन, आणि शासनाने तात्काळ त्याच्यावर कारवाई करावी। आणि आता जी काही सोलापूरची परिस्थिती आहे की देशात का महाराष्ट्रात जो काही आपला मृत्यूदर आता हायेस्ट झालेला आहे, तर आपल्याला मृत्यू कसा थांबवता येईल या संदर्भात, म्हणजे एक तर आपण ही जी संकल्पना आहे की बाबा संख्या वाढते आहे, ठीक आहे ती चिंतेची बाबच आहे, पण संख्या वाढते यापेक्षा मृत्यू वाढत आहे ही अधिक चिंतेची बाब आपल्याकरता असली पाहिजे। तर त्याही दृष्टीने मला असं वाटतं की इथे सोलापूरकडे विशेष लक्ष हे शासनाने द्यावं
अशा प्रकारचं सगळं माझं ऑब्झर्वेशन हे पत्राच्या माध्यमातून मी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. एक हे झालं की एक मिनिट हे पहिलं यांचं मग तुमचं. नाही, मी सातत्याने हे सांगण्याचा प्रयत्न करतो राज्य शासनाला की आत्ताच्या परिस्थितीमध्ये प्रशासनात आपापसात ताळमेळ नाही आहे. म्हणजे एकूण मला आता राजकीय विषयाकडे जायचं नाही, तरी देखील हा राजकीय विषय नाही, हा आता कोविडच्या लढाईचा विषय आहे. मंत्र्यांमध्ये समन्वय नाही, मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय नाही, मंत्री आणि प्रशासन यांच्यामध्ये समन्वय नाही, आणि प्रशासनात अनेक गट पडलेले दिसतात की ज्यातला प्रत्येक व्यक्ती आपला स्वतःचा प्रोटोकॉल तयार करतो. म्हणजे की प्रशासन वाईट काम करत असं नाही आहे, पण त्यांना कोणी गाईड करणारा नसल्यामुळे ते प्रत्येकजण आपला प्रोटोकॉल चालवतात, आणि मंत्रिमंडळाच्या व्यतिरिक्तचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना या लढाईच्या बाहेर ठेवलं आहे, त्यांना कुठला रोलच नाही. त्यामुळे साधारणपणे जेव्हा आपण एखादी लढाई लढतो त्यावेळी त्याला एक नेतृत्व द्यावं लागतं, त्याचे निर्णय करावे लागतात, त्या समन्वय घडवावा लागतो, आणि विशेषतः ज्यावेळेस अशी परिस्थिती असते की समन्वयाचा अभाव असतो त्यावेळी पॉलिटिकल लिडरशिपने अधिक समन्वय घडवायचा असतो. म्हणून माझी अपेक्षा मी वारंवार व्यक्त केली, आजही मी व्यक्त करतो की हा समन्वय जो आपण म्हटला अभाव आहे त्याचा खरंच अभाव आहे, तो पॉलिटिकल लिडरशिपने कुठेतरी भरून काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अत्यंत पुन्हा लॉकडाऊन करावा असं माझं मत नाही. असं आहे की आपण ज्यावेळेस लॉकडाऊन केला होता त्याच्या पाठीमागची भूमिका अशी होती की त्यावेळी भारतात एकही पीपीई किट बनत नव्हतं. आपल्याकडे दोन प्रयोगशाळा फक्त अशा होत्या की ज्या कोविडचं टेस्टिंग करू शकायच्या. लोकांना सोशल फिजिकल डिस्टन्सिंग काय याची कल्पना नव्हती, लोकांना आयसोलेशन आणि क्वारंटीनची माहिती नव्हती, मास्क कसा वापरावा याची लोकांना माहिती नव्हती. आणि म्हणून लॉकडाऊनच्या माध्यमातून तेव्हा समजा जर या गोष्टी केल्या नसत्या तर अनाहूतपणे भयानक स्प्रेड जो आज आपल्याला दिसतोय त्याच्या चारपट स्प्रेड कदाचित त्यावेळेस झाला असता. आणि म्हणून लॉकडाऊनच्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्या उभ्या राहिल्या. आता लॉकडाऊन ही पॉलिसी होऊ शकत नाही. पॉलिसी ही जनजीवन पूर्वपदावर आणणं आणि अर्थव्यवस्था सुरू करणं ही पॉलिसी असू शकते. लॉकडाऊन हे त्याचं एक इंटरव्हेन्शन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पुन्हा लॉकडाऊनचा विचार करणं योग्य नाही. पण हे तितकंच खरं आहे की एखाद्या कंटेनमेंट झोनमध्ये परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर त्या कंटेनमेंट झोनपुरतं आपल्याला काही 2-3 दिवसाचा लॉकडाऊन असेल किंवा काही स्ट्रिक्ट अशा प्रकारचे नियम असतील हे केले पाहिजेत. पण अन्यथा आपण जर आता व्यवस्था उभ्या केल्या नाही, अर्थव्यवस्था सुरू केली नाही तर मध्यमवर्गीय आणि गरीब यांच्या जीवनामध्ये खूप अडचणी तयार होतील. आणि म्हणून मला असं वाटतं आता आपल्याला माहिती आहे पण नाभिक समाजाचं आंदोलन चाललंय, मला देखील ते रस्त्यात मिळाले. आता 3 महिने जर ते आपलं सलून किंवा केशकर्तनालय सुरू करू शकले नाही तर त्यांनी खायचं काय? म्हणजे त्यांना तर कुठलं अनुदानही सरकार देत नाहीये. म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात सगळे प्रोटोकॉल पाळून जे जे सुरू होऊ शकतं ते सुरू करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुन्हा लॉकडाऊनचा विचार हा काही मला योग्य वाटत नाही. नाही, मी आज त्या संदर्भात त्यांना हे विचारलं की असं तुमचं रिकन्सिलिएशन का होऊ शकलं नाही आणि अचानक ते का झालं. आता त्यांनी त्याची काही कारणं सांगितली, ती काही फार पटण्यासारखी कारणं नाही आहेत. पण ठीक आहे, आता ऍटलिस्ट जे काही लपवलं होतं ते बाहेर आलंय. मी त्यांना हे सांगितलं की अजून कशा प्रकारे रिकन्सिलिएशन केलं पाहिजे, कारण माझं मत असं आहे की टोटल रिकन्सिलिएशन केलं तर अजून काही मृत्यू बाहेर राहण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आता ते म्हणतात की तो जो आमचा अधिकारी होता तो बदलून गेला होता आणि मग ते यांच्या लक्षात राहिलं नाही आणि मग त्यांनी त्याच्यात लक्ष घातलं नाही. कारणं काही योग्य नाही आहे, पण आता जे घडलं ते घडून गेलंय. याच्या पुढे तरी त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की अशा प्रकारे बघा, कुठलाही आजार लपवून आणि मृत्यू लपवून कोरोनाची लढाई आपण लढू शकणार नाही. सत्य ऍक्सेप्ट करून ते कसं कमी करायचं हा प्रयत्न केला तरच ही लढाई आपल्याला जिंकता येईल.
मी गोपीचंद पडळकर यांच्याशी चर्चा केली, बघा पहिल्यांदा तर एक गोष्ट मी त्यांना सांगितली की पवार साहेब जे आहेत हे आमचे राजकीय विरोधक आहेत पण ते आमचे शत्रू नाही आहेत, आणि केवळ पवार साहेबच नाही तर कुठल्याही ज्येष्ठ नेत्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे योग्य नाही आहे। एखादी विरोधाची भावना असू शकते तर ती वेगळ्या शब्दात मांडली गेली पाहिजे, या शब्दात ती भावना मांडणं योग्य नाही। आणि मला गोपीचंद यांनी सांगितलं की ठीक आहे मी भावनेच्या भरात बोललो पण मी त्याचं जे काही योग्य क्लॅरिफिकेशन आहे ते मी देईन आणि ते त्यांना देखील मान्य आहे। मला असं वाटतं की शिस्तीपेक्षा कधी कधी जे अतिशय तरुण आमचे नेते असतात म्हणजे सगळ्याच पक्षाचे ये बोलत असताना थोडा संयम बाळगला पाहिजे। भावना कठोर असू शकतात पण त्या कठोर भावना मांडण्याकरता शब्द हे योग्यच वापरले गेले पाहिजे। नाही असं आहे की हा काही भाजपचा दौरा नाही, आत्ताचा दौरा हा मी विरोधी पक्ष नेता म्हणून कोरोनाचा दौरा करतोय आणि त्यांचं अध्यक्ष बनण्यामध्ये भाजपचे लोक त्यांच्या सोबतच होते त्याच्यामुळे तो काही प्रश्न नाही। पण आत्ता हा दौरा काही बीजेपीचा दौरा म्हणून मी केलेला नाही, मी विरोधी पक्ष नेता म्हणून सगळ्या लोकप्रतिनिधी जे काही आले त्या सगळ्यांना सोबत घेऊन घेतला। आता आपण जे सांगता त्याची मला कल्पना नाही पण जे कोरोना वॉर्डामध्ये काम करणारे डॉक्टर्स आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली। मी आता नाव विसरलो, एक पुरुष आहेत एक लेडीज आहेत असे दोन्ही डॉक्टर त्यांच्याशी मी चर्चा केली आणि त्यांनी देखील काही कारणं मला सांगितली की मी त्यांना विचारलं म्हटलं तुम्ही आता कोरोना वॉर्डात काम करताय तुम्हाला काय मृत्यूचे कारण वाटतात, तर त्यांनी सांगितलं की वेगवेगळी कारणं आहेत पण त्यातली काही कारणं अशी आहेत की समजा बिडी कामगार म्हणून काम करत असतील किंवा इतर इंडस्ट्रीजमध्ये काम करत असतील तर ते ऑलरेडी व्हल्नरेबल आहे आणि असे लोक लवकर आमच्यापर्यंत पोचले पाहिजेत, पण ती व्यवस्था झाली नाही आणि उशिरा पोचल्यामुळे काही मृत्यू झाला असं त्यांनी सांगितलं आहे। अर्थात मी यातला काही एक्सपर्ट नाही आहे त्यामुळे त्याची सगळी माहिती काढल्यावरच आपल्याला बोलता येईल। नाही मला असं वाटतं की वस्तुस्थिती त्यांनी मांडलीच पाहिजे, ती योग्य ठिकाणी मांडली तर अधिक चांगलं होईल। आत्ता मी जी काही त्या ठिकाणी माहिती घेतली त्या माहितीनुसार आता तिथले व्हेंटिलेटर्स चालू आहेत आणि ऑक्सिजनेटेड बेड्स देखील चालू आहेत आणि एवढाच त्यातला चिंतेचा विषय आहे की तिथे आता रिकामं काही नाही आहे, जवळजवळ सगळे भरलेले आहेत, त्यामुळे आता कोणी जर तिथे गेला तर तिथे ऍडमिशन मिळेल अशी परिस्थिती नाही, प्रायव्हेटमध्येच जावं लागेल। आता ही माहिती तर माझ्याकडे काही आलेली नाही पण मी आपण माहिती दिली आहे याचाही माझ्या याच्यात समावेश मी करेन आणि मी जे पत्र सन्माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवेन त्यात आपलाही फीडबॅक मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। अच्छा हे तर फारच गंभीर आहे, म्हणजे आपण जे सांगता ते खरं असेल तर हे फारच गंभीर आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। नाही जरूर त्यांनी राज्य पुढेच नेलं पाहिजे आणि माझे स्वप्न आणि माझे दुःख याच्याशी त्यांना घेणं देणं असण्याचं कारणही नाही। माझी एवढीच त्यांना विनंती आहे की राज्यातल्या जनतेचे दुःख आणि त्यांची स्वप्न याची काळजी घ्या म्हणजे पुरे।
मी या संदर्भात स्वतः हा प्रश्न पहिल्यांदा मीच उचलला, म्हणजे माध्यमांनी आधी उचलला पण त्यांच्यातून माहिती घेऊन नंतर मीच तो उचलला। स्वतः मुख्यमंत्र्यांना मी पत्र लिहिलं, त्याची सगळी माहिती दिली, त्यानंतर त्या संदर्भात मी पुढची कारवाई देखील केली, अनेकांशी चर्चा केली। यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर महाबीजने एक तर आपल्या बियाण्यांची किंमत ही 650 रुपयांनी वाढवली आणि 650 रुपयांनी वाढवून जे बियाणं दिलं ते नकली निघालं। मग खाजगी कंपन्यांचं निघालं तर ते तर सिरियस आहेच आणि त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, पण महाबीजचं जर बियाणं हे नकली निघत असेल किंवा त्यातनं काही उगवणार नसेल हे अधिक गंभीर आहे। याचं कारण शासकीय ही व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेतनं बियाणं घेताना माणूस विचार करत नाही, खाजगीतनं घेताना एकदा विचार करतो पण इथे विचार करत नाही। म्हणून मला असं वाटतं की दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एक तर बियाण्याचा जो कायदा आहे या कायद्यामध्ये बियाणं जर फेल झालं तर त्याचं ॲक्च्युअल्समध्ये कंपेन्सेशन द्यावं लागतं। त्याचं म्हणजे हे हेक्टरी 8000 रुपये वगैरे नाही, जे काही त्याची त्यांनी क्षमता सांगितलेली आहे की एकरी एवढं उत्पादन होईल किंवा हेक्टरी एवढं उत्पादन होईल ते गृहित धरून अशा प्रकारचं कंपेन्सेशन हे द्यावं लागतं। त्यामुळे हा कायदा जसा खाजगी करताय तसा तो महाबीजला लागू आहे, हा कायदा इन्व्होक केला पाहिजे आणि या कायद्याच्या अंतर्गत ज्यांचं उगवलेलं नाही त्या सगळ्यांना कंपेन्सेशन मिळालं पाहिजे। नाही असं आहे की हे एका ठिकाणी झालं असतं तर शेतकरी दोषी होते, हे एका ठिकाणी झालं नाही आहे, उभ्या महाराष्ट्रात ते झालं आहे। महाराष्ट्राचा कुठलाही विभाग असा नाही की ज्या विभागात ते झालं नाही, त्यामुळे याची जबाबदारी घ्यावी लागेल आणि आम्ही याची तक्रार करू आणि नाही समजा सरकारने केलं तर याची व्यवस्था अशी आहे की इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याची कंप्लेंट घेऊन अथॉरिटी पुढे जाता येतं आणि त्या अथॉरिटीला ऍडज्युडिकेट करावं लागतं आणि ती अथॉरिटी हेक्टरी जेवढं उत्पन्न अपेक्षित आहे त्याची जी काही हमी भाव आहे त्यानुसार ते पैसे देण्याचा आदेश देऊ शकतो। नाही कसं आहे की आपण बोलतो काय आणि होतं काय याच्याकडे लक्ष नसलं तर अशी परिस्थिती होती। एकदम जोरदार भीमगर्जना करायची की बांधावर आम्ही खतं देऊ, बांधावर आम्ही बियाणं देऊ, बांधावर सोडा दुकानात देखील उपलब्ध नाही झाली आणि जी झाली ती बोगस झाली। त्यामुळे आता हे जे काही म्हणजे चांगलं आहे त्यांनी स्टिंग ऑपरेशन वगैरे केलं असं, पण हे विंडो ड्रेसिंग आहे, अशा एखाद्या स्टिंग ऑपरेशनने फायदा होणार नाही आहे। व्यवस्था काय तुम्ही करताय, व्यवस्थेमध्ये काय बदल करताय, ज्यांना मिळालं नाही आता पहिल्या पेरणीलाच बियाणं चुकीचं मिळालं, दुबार पेरणीकरता बियाणं आहे का, त्याच्याकरता काही व्यवस्था केली आहे का, त्याची बैठक झाली आहे का, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यातही लक्ष घालावं लागेल। सर शेवटचा प्रश्न, चला या संदर्भात असं आहे की ही मोठ्या प्रमाणात मागणी आहे की 300 युनिटपर्यंत, कोणी म्हणतं 200 युनिटपर्यंत, कोणी म्हणतं 100 युनिटपर्यंत लाईट बिल माफ केलं पाहिजे। तर या संदर्भात माझं मत असं आहे की किमान गरिबाकरता तरी, म्हणजे आपल्या लक्षात असेल की ऊर्जा मंत्री ज्यावेळेस झाले होते त्यावेळेस त्यांनी तर असं सांगितलं होतं की 100 युनिटपर्यंत परमनंट आम्ही फ्री करून टाकू। आता परमनंट फ्री नका करू पण किमान लॉकडाऊनच्या काळातलं 3-4 महिन्यातलं हे तरी त्यांनी मोफत केलं पाहिजे कारण ती त्यांची घोषणा होती। आणि त्याहीपेक्षा मी काल परवा देखील बोललो, आता त्यांनी काही हप्ते दिले आहेत पण तेवढे हप्ते देऊन चालणार नाही। असं आहे की ही परिस्थिती कदाचित येऊ शकते याचा अंदाज घेऊनच केंद्र सरकारने 90,000 कोटी रुपये रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशनच्या माध्यमातून प्रत्येक डिस्ट्रीब्युशन कंपनीला कर्जरूपाने, दीर्घ मुदतीचं कर्जरूपाने देण्याचा निर्णय केला आणि त्यांना सांगितलं कर्ज कुठलंही तुमच्याकडनं आम्ही तारण घेणार नाही, रिसिवेबल्सच्या अगेन्स्ट, म्हणजे तुम्हाला जी बिलं मिळणार आहे ती जेव्हा भविष्यात मिळतील त्यावेळेस तुम्ही ते कर्ज फेडायचं, अशा पद्धतीनं ते कर्ज देऊन आत्ता जे सगळे अडचणी येतात, म्हणजे केवळ गरीबच नाही आज उद्योगही अडचणी येतात, उद्योग कुठनं बिलं देणार आहे आणि म्हणून त्याकरता मोठ्या प्रमाणात हा पैसा उपलब्ध करून दिला आहे। मला असं वाटतं की आमच्या डिस्कॉम कंपनीने त्या कर्जातला काही भाग घ्यावा आणि आत्ता हे जे काही लॉकडाऊनच्या काळातलं जे बिलं आहेत हे एकदम म्हणजे काही गरिबांची तर माफ करता आले तर माफ करावे पण इतरही इंडस्ट्री असतील किंवा मध्यमवर्गीय असतील यांचे
अधिक डेफर करावे आणि मग भविष्यामध्ये अगदी टप्प्याटप्प्याने घेत असताना हे रिसिवेबलच्या अगेन्स्ट असल्यामुळे फार त्याचा बोजा देखील आपल्यावर येणार नाही हे राज्य शासनाने करावं असं माझं म्हणणं आहे. धन्यवाद. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.